नमस्कार, मी धनश्री पाठरे। तुम्ही पाहत आहात लोखिन न्यूज चॅनल। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद। टाकेश्वर मठाधिपती योगी फुलनाथ महाराज यांच्याकडून शेतकऱ्यांना झाडांचे वाटप। ठाणे व पालघर जिल्ह्याचे श्रद्धास्थान परमपूज्य योगी रिद्धीनाथ बाबा यांचे समाधीस्थळ टाकेश्वर येथे मठाधिपती योगी फुलनाथ महाराज यांच्याकडून 1000 चिकूच्या झाडांचे वाटप आज शेतकऱ्यांना निःशुल्क करण्यात आले। विशेषतः ही चिकूची झाडे योगी फुलनाथ बाबा यांनी कोसबाड येथून मागवली होती। शेतीबरोबरच शेतकरी यांना झाडांविषयी आवड निर्माण व्हावी व वृक्ष संवर्धन व्हावे हाच फुलनाथ बाबांचा उद्देश आहे। शेतकऱ्यांनी झाडांना कुंपण करावे व सोलर प्लांटसाठी आमच्याकडून त्यांना मदत दिली जाईल असे बाबांनी यावेळी सांगितले। मागील काळात देखील बाबांनी केटी बंधारे व नाल्यामधील गाय काढण्याचे काम करून पाणी अडवण्याचे काम केले आहे व ते श्रेय बाबांना दिले जाते। ज्ञानार्जनसोबत सामाजिक बांधिलकीचे काम बाबा करतात व त्या कारणेच योगी फुलनाथ महाराज हे प्रत्येक व्यक्तीच्या मनामनात ठसलेले आहेत। या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे मुरबाडचे रिपोर्टर संजय बोरगे यांनी। ब्युरो रिपोर्ट, लोखिन वृत्तवाहिनी। कोकणामध्ये विशेषतः शहापूर मुरबाड या तालुक्यामध्ये फळझाडाकडं शेतकरी वळत नाही। शेती आहे पुष्कळ, त्यांच्याकडे शेती असून ते फळांची लागवड करत नाही। त्याकरता आम्ही हा उपक्रम घेतलेला आहे का जेणेकरून 30 झाडं शेतकऱ्यांना द्यायची, त्या झाडाला तिथे त्या शेतीला कुंपण पाहिजे, पाणी पाहिजे, मग त्या शेतकऱ्यांना आम्ही सोलरचा प्रयत्न करून देऊ, सोलरची लाईट मिळेल, त्याच्यानंतर शेतकरी खात्याकडून त्यांना कुंपणाकरता पैसे मिळले जातील, हे मुख्य उद्देश आहे।